प्रदीप जी, मला हेच विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही या तुमसरचे नगराध्यक्ष आहेत, आतापर्यंतच्या तुमच्या कार्यकाळात काय काय विकासाची कामे झाली आहे, कोणतं मुख्य फोकस जिथे तुम्ही पाहिलं जे इथे तुम्ही पूर्ण केलं आहे, आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लान राहणार आहे? अमोलजी, कसं आहे की 8 महिने झाले मी पदभार सांभाळला नगर परिषदेचा, आणि त्या 8 महिन्यामध्ये माझ्या आधी जेव्हा मी फरवरी 8 तारखेला चार्ज सांभाळला, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पाण्याचा प्रश्न तुमसर शहरामध्ये उद्भवला होता की पाण्याची समस्या फार बिकट होती, आणि उन्हाळ्यामध्ये ते आम्ही सगळं नगरसेवकांनी मिळून आणि कर्मचाऱ्यांनी मिळून हाताळली, आणि नियमितपणे या उन्हाळ्यामध्ये त्यांना पूर्ण उन्हाळ्याभर पाणी आम्ही आणून दिलं. त्याच्याकरता मला तुमसर शहरातल्या जे मोठ्या मोठ्या विहिरी होत्या ते मी उपसा केलं, तिथे पंप लावले. पंप लावल्यानंतर लोकांना टँकरच्या माध्यमातून संपूर्ण गावामध्ये पाणी पुरवठा केला, हा एक मोठा काम केला आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या योजनेला राबवण्याकरता, किंवा आता तो वॉटरचा प्रॉब्लेम असा आहे, पाण्याचा सप्लाय बरोबर नाही आहे. जुनी 65 वर्ष जुनी पाईपलाईन आहे, जे आमचे फिल्टर प्लांट आहेत ते बरोबर नव्हते. त्या फिल्टर प्लांटला साफसफाई केली, पूर्ण त्याला बरोबर केलं. जिथून आम्हाला पाणी सप्लाय येतो वैनगंगा नदीवरून, त्या ते आमचे जे पंप हाऊस आहेत दोन्ही, एक वैनगंगा नदी आणि कोष्टी पंप हाऊस, दोघांचा पण रिपेअर करून तिथले पंप बरोबर केलं. स्टँड बाय तिथे पंप अजूनपर्यंत उपलब्ध नव्हता, ते सुद्धा तिथे केलेले आहेत. आता नियमित पाणीपुरवठा तुमसरला होत आहे, आणि तिथून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे आता नवीन आपण एक DPR तयार केला. माझ्या गाड्यामध्ये मी जवळपास 45 कोटीचा DPR तयार करून, जे वांगी म्हणून एक गाव आहे इथे, बॅरेज तयार करण्यात आलेला आहे. अदानी पॉवर प्लांटला पाणी जातो, तर अदानी पॉवर प्लांटचा बॅरेज तयार झाल्यामुळे इकडे पाण्याचा सप्लाय कमी होतो, म्हणून आता मी तिथून नवीन पाईपलाईन टाकून ते तुमसर डायरेक्ट फिल्टर प्लांटला जोडून नवीन गावामध्ये अजून 3 ते 4 टँक अजून नवीन उभारणार आहे. तसं एक DPR म्हणून मी शासनाकडे सबमिट केलेलं आहे, आणि त्यांचा TS वगैरे घेऊन तो शासनापर्यंत पोहोचत आहे याची 5-7 महिन्याचा कालावधीमध्ये. आणि तो जर सेक्शन होऊन झाला तर तुमसर शहरामध्ये आजीवन पाण्याचा प्रॉब्लेम राहणार नाही. 24/7 मी पाण्याची उपलब्धता करून देईल, अशा प्रकारची सोय करण्याचा माझा मानस आहे. हा एक पाण्याचा विषय झाला. प्रदीप जी, गावामध्ये आपण पाहिलं की रस्ते, इलेक्ट्रिसिटी या मुख्य समस्या असतात, वैद्यकीय सेवा ही मुख्य एक समस्या असते. पर्याप्त मात्रेत पूर्ण झाल्या आहेत का? नाही, वैद्यकीय सेवाचा असा की आमचा जो शासकीय रुग्णालय आहे तो जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतो, नगर परिषदेच्या अंतर्गत इथे दवाखाना नाही, आणि त्याच्यामध्ये आमचे आमदार साहेब आणि बाकी सगळे कार्यकर्ते म्हणून सगळं तिथे लक्ष देतात, त्याच्यामुळे वैद्यकीय प्रॉब्लेम तुमसरामध्ये नाहीच आहे. दुसरं असं, रस्ते आणि नाल्या ते मोठ्या मोठ्या प्रभागामध्ये जे आहेत आजच्या तारखेमध्ये फार प्रॉब्लेम आहे. विकासाचे कामं ज्याप्रमाणे पाहिजेत इतक्या वर्षात झालेले नाही. त्याच्यावर मी सगळं तर डिझाईन करून त्याचे एस्टिमेट तयार करून मी ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलला कलेक्टर ऑफिसला माझे पडलेले आहेत. जवळपास 10 कोटी रुपयाचे प्रपोजल माझे टाकलेले आहेत, ते लगेच 1 ते 2 महिन्यामध्ये कामं सुरू होणार आहेत. इलेक्ट्रिसिटीचं असं आहे की इलेक्ट्रिसिटीचं टेंडर मी आता गव्हर्नमेंटला बोललेलं आहे, त्यांनी मला 1 कोटी रुपये दिलेले आहे LED लाईट लावण्याकरता. आधी LED लाईट लावलेले आहेत गावामध्ये, ते 50% झालेले आहेत. 100% करण्याकरता मला त्यांनी 1 करोड रुपये आता दिलेले आहेत, तो प्रोजेक्ट म्हणून मी सबमिट केलेला आहे. ते आले की आपण संपूर्ण तुमसर शहरामध्ये लाईटचा प्रॉब्लेम कुठेही राहणार नाही. मागच्या कालावधीमध्ये हायमास्ट लाईट 16 इथे लावलेले आहेत होते, पण 16 चे 16 हायमास्ट लाईट बंद पडलेले होते. मी आल्यानंतर मार्चनंतर मी नवीन टेंडर दिलं, आणि संपूर्ण 16 चे 16 हायमास्ट 7 तारखेमध्ये तुमसर शहरात सुरू आहे, आणि प्रकाशाची व्यवस्था छान होते रस्त्यावर. पडवे साहेब, एक अजून विचारतो, नगर परिषदेमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लान्स आहेत का? त्याच्यावर तर सर मी तुम्हाला सांगतो की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अंतर्गत मी तुमसर नगर परिषद आणि HDFC बँकेदुर्वे इथे मागच्या 4 महिन्याआधी सेंटर ओपन केलेलं आहे, जे भंडारा जिल्ह्यामध्ये कुठेच झालेला नाही. आणि तो सेंटरला मी नगर परिषदची शाळा त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे, आणि मागच्या 3 महिन्यामध्ये जवळपास तिथे 600 मुलांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे, आणि ते प्रशिक्षण घेतल्यानंतर माझ्या उपस्थितीमध्ये जवळपास 250 मुलांचं प्लेसमेंट मी तुमसर शहरातल्या आणि ग्रामीणचे म्हणून केलेलं आहे. म्हणजे ज्या युवा बेरोजगार लोकांना मी माझ्या मॅनिफेस्टोमध्ये ते लिहिलंच होतं की आपण युवा बेरोजगार लोकांना कामं देऊ, त्यांना प्रशिक्षण देणं सुरू केलं आहे, आणि सुरू करून त्यांना नोकरीसुद्धा मिळाली आहे, आणि ते पोरंसुद्धा खुश आहेत आजच्या तारखेमध्ये. ही खूप मोठी उपलब्धी माझ्या काळात मी करून दिलेली आहे. प्रदीपजी, ओव्हरऑल विदर्भाचा जर ग्राफ पाहिला आपण तर मॅक्सिमम लोक हे शेतीवरच डिपेंड आहे. गावामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे न येण्यामागचं काय कारण कुठे तर वाटतं तुम्हाला, कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होत आहे का? नाही, कसं आहे इकडे सगळं आमचा भंडारा जिल्हा म्हटलं आणि तुमसर तालुका म्हटलं तर शेतीपूरक व्यवसाय इथे ज्या प्रमाणामध्ये पाहिजेत, शेतीवर अवलंबून जे काही छोटे छोटे व्यवसाय पाहिजेत ते अजूनपर्यंत आलेले नाही. मागे माझ्या आमदार साहेबाशी पण बोलणं झालं, ते याच्यामध्ये प्रयासरत आहेत.
आणि विदर्भामध्ये हा मोठा प्रॉब्लेम आहे. आपण प्रयत्न सरकार प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री साहेबांशी पण माझं दोन तीनदा भेट झालेली आहे की तुमसर तालुक्यामध्ये शहराच्या अंतर्गत काहीतरी छोटे मोठे लघु उद्योग सुरू करण्याकरता आम्हाला प्रोत्साहन द्या. त्यांनी ते प्रयासरत आहोत आम्ही आणि त्यांनी मला सुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे की तुम्ही प्रपोजल टाका असे. तर व्यापाऱ्यांची मी एकदा बैठक घेतली नगर परिषदमध्ये. तुमसर शहरातले संपूर्ण व्यापाऱ्यांना मी तिथे बोलावलं. त्यांना सांगितलं की तुम्ही जे काही माल आज बाहेरून आणता तो माल जर आपण इथे प्रोडक्ट करू शकलो किंवा भाजीच्या मोठ्या मंडी आहे धानाची मोठी मंडी आहे त्याच्या आधारेच आपण काय बिझनेस लावू शकतो का असं तुम्ही प्रपोजल द्या. मी मांडी मुख्यमंत्री आणि वरच्या अधिकाऱ्याशी बोलतो आणि आपण ते सुरू करू. हा माझा पण प्रयास सुरू असेल याच्यावर. पटोळे साहेब खूप खूप धन्यवाद.